ठाणे बाळकुम येथील सई आशिष पाटील ही 8 वर्षांची चिमुकली आई एकविरा देवीच्या कारला लोणावळा येथून बाळकुम असा 120 किलोमीटरचा प्रवास सायकलनं करत समाजातील विविध विषयांवर जनजागृती करण्याचं काम केलंय. त्या अनुषंगानं एकविरा ते बाळकुम हा प्रवास करत असताना सई पनवेल येथे आल्यानंतर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका चारुशीला घरत यांनी सईला पुष्पगुच्छ देत तिच्या अभिनव उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, झाडे लावा, झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरणाचा समतोल राखूया असा संदेश देत सई पाटील ही चिमुकली आई एकविरा देवस्थान ते बाळकुम असा 120 किलोमीटरचा सायकल प्रवास करत आहे. या चिमुकलीचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. पनवेल येथे सईचं कौतुक करतावेळी किशोर मोरे, शैलेश पाटील, हेमंत पाटील, विनायक खेर, सुधीर पोपेटा, हरिदास शेंडे, विचुंबेचे माजी सरपंच गणपत म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबाबत पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सई आज इथे एकविरा ते बाळकुम 120 किलोमीटरचं सायकल चालवत चालवत ती निघालेली आहे. फक्त 8 वर्षाची सई आज या इथे ज्या प्रकारे सायकल चालवत इथे बेटी बचाव बेटी पढाव आणि झाडे लावा झाडे जगवा त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर बंद करा यासाठी ती निघालेली आहे. अतिशय कौतुकास्पद आहे आणि आतापर्यंत तिने याच्यापूर्वी पण धरमतर ते गेट ऑफ इंडिया हा 10 किलोमीटरचा स्विमिंग हा तिनी याच्या आधी पण पूर्ण केलेला आहे. खरोखर म्हणजे आश्चर्य वाटून तोंडामध्ये बोटं जावीत अशा प्रकारचे पराक्रम ही करते आहे. मला नक्कीच विश्वास आहे की पुढच्या काळात पण ही नवीन नवीन पराक्रम करत जाईल आणि भारत की ही बेटी ही नक्कीच भारताचं नाव जगामध्ये नक्कीच मोठं करेल असा मला इथे विश्वास आहे. तिला माझ्या शुभेच्छा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.